हॅलो फ्रेंड्स, आज आपण एक नवीन चॅप्टरला सुरुवात करत आहोत, ते म्हणजे सेल द युनिट ऑफ लाईफ। हे आठवं चॅप्टर आहे 11th बायोलॉजी सिलॅबसचं। NCERTला आपण रेफर करणार आहोत, NCERTला विचारात घेऊनच आपण शिकवणार आहोत। आणि या चॅप्टरला आपण खूप डिटेलमध्ये शिकणार आहोत, तर खूप सारे पार्ट्स येतील, खूप ही एक सिरीज असणार आहे या चॅप्टरशी रिलेटेड। आणि अजून पूर्ण 11th आणि 12th सिलॅबसशी रिलेटेड व्हिडिओज येणार आहेत, ठीक आहे। तर आजचं लेक्चर हे इंट्रोडक्टरी लेक्चर असेल, ज्यामध्ये आपण सेल द युनिट ऑफ लाईफ या चॅप्टरचा इंट्रोडक्टरी पार्ट आणि एक ओव्हरव्ह्यू पाहणार आहोत, ज्यामध्ये आपल्याला एक बेस कळून जाईल या चॅप्टरचा काय आहे ते, ठीक आहे। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला आणि आजच्या या चॅप्टरला, ज्याचं नाव आहे सेल द युनिट ऑफ लाईफ, ठीक आहे। आय होप की तुम्ही सगळे एक्सायटेड असाल या चॅप्टरला शिकण्यासाठी, कारण की खूप बेसिक आणि खूप इंटरेस्टिंग चॅप्टर आहे, ज्यामध्ये आपण सेल शी रिलेटेड सगळ्या गोष्टी शिकणार आहोत। सेल काय असते, सेलमध्ये कुठले कुठले ऑर्गनल्स प्रेझेंट असतात, त्यांच्यामधले कुठले कुठले ते ऑर्गनल्स काय काय फंक्शन्स प्ले करत असतात, त्यांचा रोल काय असतो, या सगळ्या गोष्टी आपण या चॅप्टरमध्ये स्टडी करणार आहोत। आणि सेल स्वतःमध्येच खूप बेसिक कन्सेप्ट किंवा बेसिक गोष्ट आहे, आपल्या लिव्हिंग बॉडीची। कोणतीही लिव्हिंग बॉडी जी सेलपासून बनलेली आहे, ॲक्च्युली सगळ्या लिव्हिंग बॉडीज या सेल्सपासूनच बनलेल्या आहेत, आणि ती स्वतःमध्ये एक डेफिनेशन पण असू शकते की सगळ्या बॉडीज ज्या सेल्सपासून बनल्या आहेत त्या लिव्हिंग असतात, ठीक आहे। पण त्या सेल लिव्हिंग जर नसतील, किंवा आपण म्हणू शकतो की ज्यामध्ये सेल्स प्रेझेंट नाही आहेत ते नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट्स आहेत, ठीक आहे। तर ही सेल काय आहे मित्रांनो, ठीक आहे, ते आपण स्टडी करणार आहोत या चॅप्टरमध्ये, आणि सेलचे सगळे पार्ट स्टडी करणार आहोत। तर बेसिकली सेल काय आहे, साध्या शब्दात सांगायचं म्हटलं तर एक कंपार्टमेंट आहे जे स्वतःमध्येच इंडिपेंडेंटली सगळ्या फंक्शन्स करू शकतात बॉडीला लाईव्ह ठेवण्यासाठी, ठीक आहे। एक कंपार्टमेंट आहे, एक छोटीशी फॅक्टरी आहे ज्याच्यामध्ये खूप साऱ्या रिॲक्शन्स चालू आहेत, आणि ज्या रिॲक्शन्स मदत करत आहेत बॉडीजला, किंवा त्या पर्टिक्युलर सिंगल सेल्युलर ऑर्गॅनिझम असेल त्या ऑर्गॅनिझमला जिवंत ठेवण्यासाठी ते सगळ्या रिॲक्शन्स हेल्प करत आहेत। आणि त्या रिॲक्शन्स होण्यासाठी त्या सेलमध्ये खूप साऱ्या गोष्टी प्रेझेंट असतात, तर त्या सगळ्यांचा स्टडी आज आपण करणार आहोत या चॅप्टरमध्ये आपण करणार आहोत, ठीक आहे। तर मी सगळ्यात आधी इथे एक सेल ड्रॉ करून देतो। सपोज ही एक सेल आहे, ठीक आहे। तर सेल म्हटली म्हणजे एक तिला बाउंड्री असायला हवी, ठीक आहे। एक बाउंड्री असेल, एक मिनिट, ही डबल मेम्ब्रेन्स, एक डबल बाउंड्री होऊन गेली, ही एक बाउंड्री आहे आणि त्यामध्ये सेल ऑर्गनल्स प्रेझेंट असतील, तर ही एक आपली सेल। तर या बाउंड्रीला, ही बाउंड्री प्रत्येक सेलमध्ये प्रेझेंट असते, जिला म्हटलं जातं सेल मेम्ब्रेन, ठीक आहे। काय म्हटलं जातं, सेल मेम्ब्रेन। तर मित्रांनो, सेल मेम्ब्रेन ही एक बाउंड्री वॉल असते सेलची, जी सेलला डिफरन्शिएट करत असते दुसऱ्या सेल्सपासून किंवा सराउंडपासून सेलला डिफरन्शिएट करत असते, ती म्हणजे सेल मेम्ब्रेन। ही सेल मेम्ब्रेन मेनली याच्या फॉस्फोलिपिडपासून बनलेली असते, फॉस्फोलिपिड बायलेअरपासून बनलेली असते। त्यामुळे जनरली जर तुम्ही जर पाहिलं गेलं सेल मेम्ब्रेनला डायग्राम्समध्ये, तर अशा प्रकारे तिचं स्ट्रक्चर ड्रॉ केलं जातं। ही फॉस्फोलिपिडची बाय लेअर असते, ठीक आहे। फॉस्फोलिपिडची बाय लेअर, ज्याच्यापासून सेल मेम्ब्रेन आपली तयार झालेली असते। बाय लेअर आहे म्हणजे दोन लेअर्स असतील, म्हणून मी या दोन लेअर्स काढल्या आहेत, ठीक आहे। तुम्ही डायग्राम कोणतीही पाहिली प्लाझ्मा मेम्ब्रेनची किंवा सेल मेम्ब्रेनची, हिला प्लाझ्मा मेम्ब्रेन म्हणून सुद्धा ओळखलं जातं, ठीक आहे। त्यामुळे कन्फ्यूज होण्याचं कारण नाही आहे, सेल मेम्ब्रेन, प्लाझ्मा मेम्ब्रेन,
सेम थिंग. तर सेल मेम्ब्रेन ही बाय लेयर असते, कसली फॉस्फोलिपिडची. तिचं मटेरियल काय आहे तर फॉस्फोलिपिड. फॉस्फोलिपिड काय आहे ते आपण येत्या काही लेक्चर्समध्ये स्टडी करणारच आहोत, पण माइंडमध्ये असू द्या की प्लाझ्मा मेम्ब्रेन ही फॉस्फोलिपिडपासून बनलेली असते. ठीक आहे, तर ही सेल मेम्ब्रेन जी की बाउंड्री आहे आपल्या सेलची, जी डिफरन्शिएट करते सेलला दुसऱ्या सेल्सपासून आणि सराउंडपासून. ठीक आहे, त्यानंतर समजा सेल्स या दोन प्रकारच्या असतात मेनली, प्रोकॅरियोटिक सेल्स आणि युकॅरियोटिक सेल्स. आता प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिकमध्ये मेन डिफरन्स हा आहे की युकॅरियोटिक सेल्समध्ये जो जे जेनेटिक मटेरियल असतं ते एका पर्टिक्युलर कंपार्टमेंटमध्ये प्रेझेंट असतं आणि त्या कंपार्टमेंटला म्हणतात न्यूक्लियस. तर समजा ही एक युकॅरियोटिक सेल आहे. ठीक आहे, युकॅरियोटिक सेल आहे, तर हिच्यामध्ये एक अजून सर्क्युलर एनवलप प्रेझेंट असेल, एक सर्क्युल प्रेझेंट असेल, मेम्ब्रेन बाउंड सर्कल प्रेझेंट असेल ऑर्गॅनल. त्यामध्ये आपलं जेनेटिक मटेरियल असेल, व्हॉट एव्हर DNA RNA जेही असेल, समजा DNAच आहे. ठीक आहे, तर जेही आपलं DNA असेल तो या कंपार्टमेंटमध्ये पॅक असेल, तर त्याला म्हटलं जातं न्यूक्लियस. त्या कंपार्टमेंटला काय म्हटलं जातं? न्यूक्लियस ऑफ द सेल. आणि त्याच्यामध्ये जो जे जेनेटिक मटेरियल असतं त्याला म्हटलं जातं DNA, म्हणून त्याला आपण नाव देतो न्यूक्लिक ॲसिड. ठीक आहे, डी ऑक्झिरायबोज न्यूक्लिक ॲसिड और रायबोज न्यूक्लिक ॲसिड, या सगळ्या गोष्टी आपण स्टडी करणारच आहोत. पण जर हा न्यूक्लियस प्रेझेंट आहे सेलमध्ये, ठीक आहे, हा न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल तर ती सेल काय झाली? युकॅरियोटिक सेल. युकॅरियोटिक सेल. आणि सपोज जर हा न्यूक्लियस, ही न्यूक्लियर मेम्ब्रेन ॲबसेंट असेल, हा न्यूक्लियस ॲबसेंट असेल आणि हा हे जेनेटिक मटेरियल असंच सस्पेंडेड असेल त्या सायटोप्लाझममध्ये सेलच्या, तर ती सेल कोणती झाली? प्रोकॅरियोटिक सेल. म्हणजे मेम्ब्रेन बाउंड न्यूक्लियस जर प्रेझेंट असेल, ट्रू न्यूक्लियस प्रेझेंट असेल तर ती असेल सेल युकॅरियोटिक सेल, जर न्यूक्लियस ॲबसेंट असेल तर ती सेल असेल प्रोकॅरियोटिक सेल. अजून खूप सारे डिफरन्सेस असतात युकॅरियोटिक आणि प्रोकॅरियोटिकमध्ये, जसं की खूप सारे मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम्स प्रेझेंट असतील ज्यांना मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. सपोज आपण हिला युकॅरियोटिक सेल म्हणूनच ड्रॉ करू, तर हिला युकॅरियोटिक आहे तर न्यूक्लियस असेल, राईट. अजून खूप सारे सेल ऑर्गॅनल्स प्रेझेंट असतील. सेल ऑर्गॅनल्स काय असतात? सेलचे ऑर्गन्स समजून घ्या साध्या भाषेत. सेलचे काही ऑर्गन्स असतात जे जसे की आपल्या बॉडीमध्ये खूप सारे ऑर्गन्स आहेत, लिव्हर आहेत, स्टमक आहे, ठीक आहे, त्याप्रकारे सेलमध्ये स्वतःचे ऑर्गन्स असतात, तर ते सेल ऑर्गॅनल्स. तर जर ते मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स, चा अर्थ काय झाला मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्सचा, की असे ऑर्गॅनल्स ज्यांना बाउंड्री प्रेझेंट आहे, जसं की ही बाउंड्री काढली ना आपण, त्याप्रकारे ज्यांना बाउंड्री प्रेझेंट आहे ते झाले मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स. तर ते प्रेझेंट असतील युकॅरियोटिक सेलमध्ये, जे के ॲबसेंट असतील प्रोकॅरियोटिक टाईपच्या सेल्समध्ये. मग हे कोणते कोणते असतात? तर न्यूक्लियसच्याच जवळ एक स्ट्रक्चर असतं असं. हे सगळ्या ऑर्गॅनल्सचा स्टडी आपण करणार आहोत याच चॅप्टरमध्ये, त्यामुळे घाबरू नका, फक्त माइंडमध्ये असू द्या. हा एक मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल ज्याला म्हणतात एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, ठीक आहे. तर हा ॲबसेंट असेल प्रोकॅरियोटिक सेलमध्ये, प्रेझेंट असेल युकॅरियोटिक सेलमध्ये. त्याच्यानंतर गोल्जी ॲपरॅटस प्रेझेंट असतात, त्याच्यानंतर रायबोझोम्स प्रेझेंट असतात. रायबोझोम्स प्रोकॅरियोटिक युकॅरियोटिक दोघींमध्ये प्रेझेंट असतात, पण गोल्जी ॲपरॅटस युकॅरियोटिकमध्येच प्रेझेंट असतात, प्रोमध्ये ॲबसेंट असतात, ठीक आहे. त्याच्यानंतर जर प्लांट सेल असेल, जर सेल प्लांटची असेल, झाडांची सेल असेल, तर त्यामध्ये प्लास्टिड्स प्रेझेंट असतील, जसं की क्लोरोप्लास्ट, ज्याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होत असते, ठीक आहे.
तर क्लोरोप्लास्ट पण सेलमध्ये प्रेझेंट असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर माइटोकॉन्ड्रिया प्रेझेंट असेल. तर हे सगळे सेल ऑर्गॅनल्स, मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनल्स युकॅरोटिकमध्ये प्रेझेंट असतील. प्रोमध्ये हे सगळे ॲबसेंट असेल, सिम्पल स्ट्रक्चर असेल सेलचं. त्याच्यात DNA असेल आणि रायबोझोम्स वगैरे असतील, प्रोटीन्स असतील आणि छोटे छोटे लायझोझोम्स वगैरे असतील. पण इतके कॉम्प्लेक्स सेल ऑर्गॅनल्स ॲबसेंट असतील प्रोकॅरिओटिकमध्ये, कारण की प्रोकॅरिओटिक जनरली म्हटलं तर कोणत्या सेल्स आल्या, बॅक्टेरिया, ठीक आहे. तर प्रोकॅरिओटिक म्हणजे किंगडम मोनेरामध्ये आपल्याला माहिती आहे की सगळे बॅक्टेरिया येतात, तर ते सगळे प्रोकॅरिओटिक ऑर्गॅनिझम आहे. सिम्पल स्ट्रक्चर असतं त्यांचं, एक एक सेलने बनलेले ऑर्गॅनिझम्स असतात प्रोकॅरिओटिक सेल ऑर्गॅनिझम्स, ज्यामध्ये सिम्पल स्ट्रक्चर आपल्याला बघायला मिळतं सेलचं. पण युकॅरिओटिकमध्ये कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स असतात, आपल्यासारखे ह्युमन सारखे, ॲनिमल सारखे, प्लांट सारखे, फंगस सारखे. तर हे सगळे युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम झाले, ज्यांच्यामध्ये हे कॉम्प्लेक्स सेल ऑर्गॅनल्सची गरज असते, त्यामुळे त्यांच्या सेलमध्ये हे सगळे ऑर्गॅनल्स आपल्याला बघायला मिळतात. पण प्रोकॅरिओट्समध्ये त्यांची तेवढ्या सगळ्यांची गरज नाही आहे, त्यामुळे ते ॲबसेंट असतात, सिम्पल सेल स्ट्रक्चर असतं प्रोमध्ये. तर आय होप क्लिअर झालं असेल डिफरन्स बिटवीन प्रोकॅरिओटिक अँड युकॅरिओटिक ऑर्गॅनिझम्स अँड देअर सेल्स. त्यानंतर जर सेल प्लांटची असेल, या सगळ्या सेल ऑर्गॅनिझमचं फंक्शन आपण स्टडी करणारच आहोत या चॅप्टरमध्ये. आपण फक्त ओव्हरव्ह्यू स्टडी करत आहोत या पर्टिक्युलर पार्टमध्ये. येणाऱ्या काही व्हिडिओजमध्ये आपण प्रत्येक सेल ऑर्गॅनिझमचं नीट स्ट्रक्चर आणि त्यांचे फंक्शन्स, त्याचं कार्य काय आहे, ते सगळं स्टडी करणार आहोत, ठीक आहे. जर सेल ही झाली प्लाझ्मा मेम्ब्रेन, तिच्या बाहेरही एक वॉल प्रेझेंट असते, तिला म्हणतात सेल वॉल. आणि ती बेसिकली प्लांट्समध्ये प्रेझेंट असते, बॅक्टेरियामध्ये प्रेझेंट असते, फंगसमध्ये पण प्रेझेंट असते काही, पण ॲनिमल्स ह्युमन्समध्ये, ह्युमन्सच्या सेल्समध्ये ॲबसेंट असते, ठीक आहे. सेल वॉल, कारण की सेल वॉल हे रिजिडिटी प्रोव्हाइड करत असते सेलला, सेलला प्रोटेक्शन देत असते, एक स्ट्रक्चर उभं करण्यासाठी हेल्प करत असते. आणि बेसिकली प्लांट्समध्ये का प्रेझेंट असते, तर प्लांट्स हे नॉन मोटाईल असतात, ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी मूव्ह नाही करू शकत, त्यांना कोणत्याही एक्स्ट्रीम कंडिशन्समध्ये सुद्धा सर्व्हाइव्ह करायचं असतं. त्यामुळे प्लांट्सला उभं राहायचं असतं त्यांच्या थ्रू आउट लाईफ स्पॅनमध्ये, ते हलू नाही शकत. ॲनिमल्स संकट आल्यावर पळून जातात, पण प्लांट्स तसं करू नाही शकत, त्यांना उभंच राहायचं आहे कितीही वारा आला तरी. म्हणून त्यांचं स्ट्रक्चरमध्ये रिजिडिटी हवी असते, तर ती रिजिडिटी ही सेल वॉल प्रोव्हाइड करते, जी या प्लाझ्मा मेम्ब्रेन किंवा सेल मेम्ब्रेनच्या बाहेर प्रेझेंट असते, ठीक आहे. तर म्हणून प्लांटच्या सेलमध्ये आपल्याला एक्स्ट्राची लेअर बघायला मिळते, ती म्हणजे सेल वॉल. म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेनच्या बाहेर अजून एक लेअर प्रेझेंट असेल, ती काय असेल, सेल वॉल, ठीक आहे. बॅक्टेरियामध्ये पण सेल वॉल आपल्याला बघायला मिळते, जी की पेप्टिडोग्लायकेनने बनलेली असते, जी की एक प्रकारचं पॉलीसॅकराइड आहे. प्लांटची सेल वॉल ही सेल्युलोज पासून बनलेली असते, ठीक आहे, जे ही पॉलीसॅकराइडच आहे. पॉलीसॅकराइड, मोनोसॅकराइड, डायसॅकराइड काय आहे, शुगर काय आहे, कार्बोहायड्रेट काय आहे, हे आपण बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये शिकणारच आहोत. तर हे सगळं बेसिक स्ट्रक्चर होतं सेलचं, ह्या ओव्हरव्ह्यू होता. येत्या काही व्हिडिओजमध्ये आय होप तुम्हाला बेसिक कन्सेप्ट्स कळले असतील, सेल काय असते, प्रोकॅरिओटिक सेल काय असते, युकॅरिओटिक सेल्स काय असते. अजून काही येत्या व्हिडिओजमध्ये आपण क्लिअर करू सेल थेअरी काय आहे, कोणते कोणते सायंटिस्ट इन्वॉल्व्ह होते सेलच्या डिस्कवरीमध्ये, सेल कोणी आधी डिस्कवर केली, या सगळ्या गोष्टींचा आपण स्टडी करणारच आहोत. आय होप तुम्हाला आजचं लेक्चर आवडलं असेल. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांसोबत. अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी नंदुरबार जिल्ह्यात राहतो आणि नंदुरबारमध्ये बायोलॉजी क्लासेस मी सुरू केले आहेत. ज्यांना माझं शिकवणं आवडत असेल, माझ्या शिकवलेलं समजत असेल, त्यांनी माझे क्लासेस जॉईन करू शकतात. मी डिस्क्रिप्शनमध्ये माझा ॲड्रेस आणि फोन नंबर प्रोव्हाइड केला आहे, प्लीज चेक करा आणि अकॅडमीला व्हिजिट करा. अकॅडमीचं नाव आहे पाठक्स मायक्रोबायोलॉजी अकॅडमी, आणि तुम्ही एनी टाईम त्या नंबरवर कॉल करून किंवा
ॲड्रेसला डायरेक्टली व्हिजिट करून माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात जर तुम्हाला पर्सनल कोचिंग किंवा ऑफलाईन कोचिंगसाठी अप्लाय करायचं असेल तर. मी 11th, 12th आणि नीट मेडिकल एंट्रन्स या सगळ्यांचा बायोलॉजी सिलेबस कवर करून करणार आहे या चॅनलवर पण आणि ऑफलाईन पण. प्लीज कॉन्टॅक्ट करा. आय होप तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर नक्की तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. थँक्यू सो मच.